मंडळी, गणपतीतल्या भजनांच्या निमित्तानं लग्नाचं बाशिंग बांधायला बघतायत गावातली काही तरुण पोरं. बघूया त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होतोय का ते. यासाठी तुमच्या समोर येत आहेत इरसाल गावातले अतरंगी गावकरी. आये माझो बबनो गो, बाय गो, किती वाढलो माझो पोर मुंबई जाऊन. काय रे किती काम करशीत रे. होय होय गे आये. हा आज भजन कोणाकडे आहे? पेडणेकराकडे. होय काय? होय. मी काय म्हणतो, पेडणेकराकडे भजन झालं की लगेच वाईंगणकराकडे जाय. वाईंगणकरांकडे मिसळ मिसळ आहे आणि भजी पण आहे ना. आणि मुलात कसं चला लवकर. अरे तू बबनची पोरगी ना ग? हो मी पाया पडतो. आज दे आज दे. बबन आलाय काय? हो दादा आलेत ना. बबन आलाय? अरे बापरे आता बबला भेट आहे हवा. बबन ओ बबन अरे मेले प्रभा. अरे अरे कसं मस्त मस्त. कधी हिलस कधी? अरे हिलस कधी? मेला झालं दोन दिवस. पण साखरमानी झालोस तरी ना, कुकारी काय विसरलंच ना यार. कुकारा कशा विसरेन. वा 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 छान छान. मेले नु भजन पेडणेकराकडे आणा. हाय काय करतो तुम्ही? हायसरी लाव आता तिकडे जाऊन सूर लावून काय उपयोग? नाही तर काय. हा मेला बंटी ना. होय तू मेला बंटी. हा रात्रीला गॉगल लावून खाय जातस? दादानु गाव डेव्हलप झाला ना ह्याच्यातनं क्लिअर दिसता. हा होय काय मरतत मेले शायनिंग ही मारते. ए बन्या वो आज कशी वाट चुकली? नाही तर हायसर आजी मेली काय जिती आता काय बघणार नाही. नाही आजी मा काय वाटता गावातली म्हातारी मंडळी आहे ना त्यांची जबाबदारी तरुण मंडळींनी घेऊ कोई अशी मला वाटतं म्हणून मी हायसर इलंय. बाकी तू बरी असस ना? मका काय धाड भरली दही अंडीच्या खालच्या थरक नव्हतं आता पण मायताना. मका इचारता तू कुठे गेली होतीस ग शिवाली? दादा घरात रेंजच नाहीये मला कंटाळा आला सो मी बाहेर गेलो. मला रेंज होईया तुमच्या अंगणात इथे कोपऱ्यात गेलत ना मस्त रेंज येते दाखवता. हायसर हायसर इथे कोपऱ्यात इथे गेलत ना बाहेर की त्याक रेंज आतच. हा आत? हा म्हणजे म्हातारे तुझ्या आतल्या खोलीत केवढी रेंज हा या मी दाखवतोय. ओके फाईन. तुका कसा माहित रे? माका कसा माहित हायसर ये अशी काय करतेस म्हातारे? मागल्या टायमाला ना तुझं फॅन दुरुस्त करू आलेलं तेव्हा फॅनच्या खाली उभं राहून युट्यूब वर व्हिडिओ बघितलं आणि फॅन दुरुस्त केलं. युट्यूब? युट्यूब मस्त रे. तुझ्या आवशीच्या गव्हाचे पाते दुरुस्त करत होता. म्हातारे माझ्यावर प्रेम करतोस म्हणून एवढा बोलशील? अरे ह्यांचा काय दादा ओळख. अरे शिवाली आपल्या गावातले तू म्हणते बघ मोरे काकांना तर ओळख. हा बेटकरांचा श्रमेश. लोक मला प्रेमान बंटी म्हणत. मला कोण प्रेम करता तुझ्यावर? हा बने बने आणि हा शिवलकरांचा पम्या. हाय हाय. नाही ऍक्च्युली दादाने तुमच्या सगळ्यांबद्दल मला सांगितलंय. म्हणजे मुंबईला ना दादा तुमच्याबद्दलच बोलत असतात. गावाक विसरून कसा जातो दादा? काय मुंबईत ना काय खाऊ पिऊ आणलायस काय तू? की फक्त सुंदरच आणलायस काय? खायला बिला चविष्ट काय आणलायस की नाही? वाटलाच माका मुंबईचे खाऊ खाऊ किलत. ए जा वाडगा घेऊन ये. मी जाऊ मदती. मला वाडगा आणूचं ड्रम ना आणूचा बस. दादानू मुंबईत ना पण चुरमुरेत आणलं काय? वाडगो मुंबईचा चुरमुरे इथलंच चांगला. तुमका भजनक जावचं नाय? एक मिनिट दादा, हे ढोलकी आणि ते टाळ कशासाठी? म्हणजे तू काही आपल्या घरात ठेवलंयस का? अगं नाही नाही बाळा, ते पेंडेकर काका नाहीत का? त्यांच्याकडे भजन आहे. आपल्याकडे नाहीये? नाही नाही आपल्याकडे नाही. दादा मला लाईव्ह बघायचं होतं भजन आणि मी कधीच बघितलं नाहीये यार. मला खूप आवडलं असत
होतो दादा. तुला बघायचंय? हो. आम्ही दाखवू शकतो लाईव्ह. होय. आता इथे. हा. अरे काय दाखवू शकतो? गणपती पेडणेकराकडे, यांच्याकडे गणपती. पण पेडणेकर एवढा सुंदर आहे काय? आणि गणपती तिकडे असलं तरी गौर इकडे आ ना. नाही ते तिक लाईव बघायचा ना. आणि गावकरी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी. हा. पुढे मागे आमचे संबंध जुळतले. बघूच एक गाणं होऊन जाऊ दे. मी घेऊ गजर घेऊ. मी लहानपणी भजन गाजवले तुला ना माहिती डॅडाचा आवाज. शिवा गजर घेऊया. बने मिया काय म्हणतोय? काय रे? आज मिया ढोलकी वाजवलंय. तो किती ऐकले तू? काय वाजू घेता? आज माझा हात ना असं सुरसुरता. अरे एवढी वर्ष मी वाजवतोय, तू काय वाजवतस? एवढी वर्ष वाजवतोस मग आज दम घे. मी वाजवतोय. नाही नको नको. चला उभं राहिले करूचा, उभ्यान करूचा. मा लेखी बघूचा. चला रेडी आहे? गणपती अप्पा. अग मुंबईला गेलो म्हणून नाही तिथे बुवा झालो. कम्बाल आहेस तू. छान नाचलात दोघं पण. वा दादा, मी खूप एक्साइटेड झाले आणि मला खूप एनर्जी आली आहे. मला पण गाणं गायचंय. गाणं? मला पण गाणं गायचंय. गावा 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 गाणं गाणं. बापरे काय करतो मला मात्र का वय ना तुझा ऐकतं काय? वाजूक लागला. अरे वाजूकला मोर सगळे पाहिले तिकडे जंगला. काय भारी नसते आतमध्ये किचन मध्ये डाळीचा पिठला झाला असेल. बरं झालं दादा तू हट्ट केला आणि मला इथे घेऊन आला. नाहीतर मला हे सगळं बघायलाच मिळालं नसतं. अरे आपली संस्कृती काय असते हे अनुभवायलाच मिळालं नसतं कधी. आणि दादा खरंच बोललेला असतो, गावच्या मातीला आणि इकडच्या संस्कृतीला एक वेगळाच सुगंध आहे. आणि मला आता असं खरंच वाटतंय की लग्न करावं आणि इथेच सेटल व्हावं. चांगली आयडिया. आयडिया लय भारी आहे खरंच. येस येवा कोकण आपलोच असा. नाही म्हणजे गावात एवढी होत करू पोर होत मेहनती होत वाजवतत आणि आता पण तुम्ही गावातल्या पोरांचा नाच बघलास, गाणं बघला, पण त्यांचा प्रेम नाही बघलास. शिवा अरे जाऊय बापू सरप्राईज. सांगितलं नाही ते काल काम होत ना, आज म्हंटल सरप्राईज देऊ जरा. आपण बाजूच गाडीत नाही यायचं ना. काम होत काल. मोरानू काय रे? आमच्या शिवाचा होणारा नवरा. नमस्कार. आमच्या जावई बापू दोघं एकाच कंपनीत कामाला आहेत. आयटी मध्ये. आयटी मध्ये? आयटी मध्ये. आयटी मध्ये. आणि कसं असतं आता आयटी वाल्यांना घरूनच काम करू लागतं ना. असं झालं त्यांचा. हाय, हा माझा होणारा नवरा ओंकी. आणि ओंकी तुला सांगते हे इतके भारी आहेत, इतके कमाल आहेत ना. आता मला काय ते गजर काय ऐकवला ऐकवला त्यांनी म्हणजे इतका कमाल आहे. गाईज तुम्ही प्लीज ओंकी साठी एकदा परत गाल का? चला पेडणेकराकडे भाजनाक जाऊ. लवकर येते दादा. मी वाजवलं असतं पण माझा हात दुखताय दादा. ए मेल्या पम्या पम्या चुरमुरे वय नरामलेत. आय टी सुंदर, अति सुंदर. थेट कोकणात घेऊन गेलात आम्हाला. वा प्रसाद काय म्हणाल? वा याला म्हणतात सागर संगीत परफॉर्मन्स. फार मजा आली. म्हणजे अलीकडं नाही मला पलीकडं नाही पांडुरंगा याच्यात एक
बीटिंग टाइम आहेच आणि बीटिंग टाइम माय बीटिंग टाइम इज बीटिंग मध्ये मला अलीकडे नाही किंवा पलीकडे नाही ही एक भावना आहेच. या दोन्हीची सांगड इतकी अप्रतिम अप्रतिम घातली की ते फ्युजनचा एक जो इम्पॅक्ट आला होता तो इतका अफलातून आला की क्या बात आहे. मला असं वाटतं श्रमेश प्रथमेश तुम्ही हे प्रहसन दिलं होतं पण त्याचं क्रेडिट तुमच्या इतकंच मला असं वाटतं गोस्वामींना दिलं पाहिजे कारण ते बसवलं फार फार गोड पद्धतीने त्याचं क्राफ्टिंग केलं. इतर वेळेला काय होतं की वरात आली की मग जावई बापू येतात. आज जावई बापू आले आणि वरात निघून गेली असं फार मस्त खूप एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी. वनिता कहर डान्स होता तो मधला तुझा कहर म्हणजे तो तू तिकडे करताना मला इकडे चक्कर यायला लागली अफलातून अफलातून परफॉर्मन्स सगळ्यांचे मस्त मजा आली खूप मजा आली. रिलेटेबल परफॉर्मन्स.